नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, मी अप्पासाहेब मेसा, ॲडव्हान्स अँड इंटरनॅशनल स्टडीज करिअर काउन्सिलर. मी आज आहे दिल्ली येथे. मी डेहराडूनवरून दिल्ली येथे रात्रीत पोचलो. आज माझा आता 2:12 फ्लॅट आहे दिल्ली टू मुंबई केले मुंबईसाठी. तर ज्या विद्यार्थ्यांना मेडिकलसाठी ॲडमिशन घ्यायचं आहे, BMA साठी, ज्या विद्यार्थ्यांना कमी मार्क्स आहेत, त्या विद्यार्थ्यांना तिकडं जे कॉलेजेस आहेत डेहराडूनचे, डेहराडून आणि हरिद्वारचे 8-10 कॉलेजचा मी अभ्यास करून आलेलो आहे. ज्या विद्यार्थ्याला कमी मार्क्स आहेत 100 SC ST OBC साठी 107 आणि ज्या विद्यार्थ्यांना 138 मार्क आहेत ओपनवाल्यांना, त्या विद्यार्थ्यांसाठी आपण BMS हरिद्वार येथे मिळवून देणार आहे. या ठिकाणी कोणतंही हिडन चार्जेस नाही आहेत. जे काय कॉलेजच्या फीज आहेत तेवढ्या फीजच भरायच्या आहेत. तिकडं कोणत्याही प्रकारचं डोनेशन घेतलं जात नाही आणि खूप तिकडं स्कोप आहे. कारण मी आतापर्यंत बरेच राज्य फिरलो आहे ॲडमिशनसाठी, पण जे एज्युकेशनचं खरं हब जर असेल तर ते उत्तराखंड आहे. कारण नॉर्थ ईस्टमध्ये सगळ्यात जास्त युनिव्हर्सिटी या स्टँडर्ड लेवलच्या ज्या आहेत त्या आपल्या ह्याच्यामध्ये आहेत, हरिद्वार आणि उत्तराखंड. उत्तराखंड हरिद्वार आणि डेहराडूनमध्ये आहे. तर तिथं खूप चांगल्या प्रकारचं शिक्षण मिळालं जाईल विद्यार्थ्यांना. ज्या विद्यार्थ्यांचं कमी बजेट आहे, BMS त्यांना डॉक्टर बनायचं आहे, त्या विद्यार्थ्यांना, ज्या विद्यार्थ्यांना कर्नाटकमध्ये ॲडमिशन घेणं पॉसिबल नसते, कारण आज कर्नाटकचे जे पॅकेज आहेत ते मिनिमम 16 लाखापासून स्टार्टिंग आहे. पण आपल्याला तेच पॅकेज आपल्याला उत्तराखंडमध्ये 11-15 लाखापर्यंत आहे. जे जुने कॉलेजेस आहेत त्यांचे 13-13.5 लाखाचे पॅकेजेस आहेत आणि जे आता गेल्या 2-3 वर्षामध्ये जे नवीन कॉलेजेस आलेले आहेत त्यांचे जे पॅकेजेस आहेत ते 11-12 लाखाच्या आसपास आहेत. तर ज्या विद्यार्थ्यांना मेडिकलसाठी ॲडमिशन घ्यायचं आहे BMA साठी, त्या विद्यार्थ्यांनी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, फेसबुक पेजला लाईक करायचं आहे, इंस्टाला फॉलो करायचं आहे आणि आमचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायचा आहे, जेणेकरून मी तुम्हाला वेळोवेळी या सर्व संधी उपलब्ध करून देईन. माझं जे गोल आहे ते यावर्षी कमीत कमी 1 लाख विद्यार्थ्यांना काउन्सिलिंग करणे हा गोल आहे आणि 1000 विद्यार्थ्यांना फार्मसी असेल, नर्सिंग असेल, पॅरामेडिकल असेल किंवा जे डिग्री कोर्सेस आहेत किंवा 21व्या शतकातील ज्या डिजिटल करिअर संधी आहेत त्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी मिनिमम 1000 विद्यार्थ्यांना माझ्या माध्यमातून ॲडमिशन मिळवून द्यायचा मी प्रयत्न करणार आहे. तर ज्या विद्यार्थ्यांना खरंच गरजू विद्यार्थी आहेत आणि ज्यांना कोणत्याही प्रकारचं मार्गदर्शन घरामधून मिळत नाही किंवा समाजामधून मिळत नाही, त्या सर्व गरजू विद्यार्थ्यांना, जे ग्रामीण भागातील विद्यार्थी असतील, शहरी भागातील विद्यार्थी असतील, जे विद्यार्थी ह्याच्यामध्ये, ज्या विद्यार्थ्यांचं पालकाचं एज्युकेशन नसेल पण त्यांना कोणत्याही प्रकारचं मार्गदर्शन मिळत नाही, त्या सर्व विद्यार्थ्यांना मी काउन्सिलिंगच्या माध्यमातून या यूट्यूब, फेसबुक, इन्स्टा आणि लाईव्ह कॉलच्या माध्यमातून मी त्यांना मार्गदर्शन करतो आहे. तर त्या विद्यार्थ्यांनी माझ्याशी संपर्क साधायचा आहे आणि पुन्हा एकदा मी सांगतो आहे, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून इथून पुढचे व्हिडिओ तुम्हाला, सर्वच्या सर्व व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय डेहराडून.